नमस्कार, मैं हूँ रेडियो सिटी 91.1 पुणे का सिटी का हीरो आरजे केदार जोशी। वैसे तो मैं बड़ा ब्रेव हूँ, लेकिन एक चीज से मुझे डर लगता है, वो है विजिटिंग द डेंटिस्ट। और ये मेरे साथ और भी लोगों का डर हो सकता है ना? जी हाँ, हो सकता है। लेकिन वो कहते हैं ना, डर के आगे जीत है। तो ऐसे ही इस जीत में मेरा साथ दिया है क्लोव डेंटल ने। यकीन मानिए, मेरा डर ऐसा भागा कि वापस आ ही नहीं सकता, इस बात की गारंटी है। जानना है आपको कैसे? जानना है आपको क्लोव डेंटल मेरे साथ साथ सभी भारतीयों का कैसे ट्रस्टेड डेंटल पार्टनर है? चलिए आपको दिखाते हैं क्लोव डेंटल। सगळे काळजी ही लोक घेतात। All covered. Okay. So comfortable. म्हणजे एवढं छान इंटीरियर बघून असं वाटतच नाही की तुम्ही एखाद्या डेंटिस्टकडे आला आहात। सो हा एक क्लोव डेंटलचा एक प्लस पॉइंट आहे, जो की पेशंट्सना घाबरत नाही, बिलकुल रिलॅक्स करतो। Hello ma'am, I'm good. How are you? I'm good. Okay. Yeah, my name is Dr. Sonali Chaudhary. But zonal head for Pune Global. Okay. Yeah. Nice to meet you ma'am. आणि आले आले मला थोडं जे प्रेशर होतं, कारण डेंटिस्ट कडे येताना थोडी भीती वाटते, पण हे ॲटमॉस्फिअर आणि इथलं इंटेरियर बघून खूप रिलॅक्स वाटलं। सो जनरली असं असतं की तुम्ही स्पेसिफिक ठेवलंय? नाही, हेच मला बघायचं होतं। तुम्हाला आवडलं हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण की ऍक्च्युली ह्या कारणामुळेच आम्ही हे केलंय। बरं, पेशंट काय पेन एन्झायटी बरोबर येतात, अँड वेन दे कम अँड सी द टिपिकल हॉस्पिटल एन्व्हायरमेंट, देन दे गेट अगेन एन्शियस। सो जस्ट टू अवॉइड दिस वी हॅव डन दिस। अरे वा, ऑफकोर्स मॅम, खूप छान वाटलं। सो इससे मेरा और डर थोडा कम हो गया। चलिए आगे चलते हैं। केदार, हे आमचं स्टरलायझेशन रूम आहे। ओके। आम्ही कंटिन्युअसली डेडिकेटेड स्टरलायझेशन रूम ठेवलं आहे। याच्यात सगळे काही स्टरलायझेशन होतं, प्रॉपर इन्स्ट्रुमेंट्सचं स्टरलायझेशन होतं, पॅकिंग होतं, आणि वी यूज ग्लास बी स्टरलायझेशन, हे फारच कमी ठिकाणी यूज होतं। बरं, दिस इज आर बेसिक थिंग, की स्टरलायझेशन इज द फर्स्ट थिंग दॅट वी फॉलो इन क्लब, क्वालिटी कम्स फर्स्ट। श्योर। In Clove Dental, we are following the 10X safety protocols. Now, what are 10X safety protocols? In that, one of the most important thing is this ASDU unit. It is called an aerosol suction decontamination unit. This helps the aerosols to get sucked when we are doing any dental procedure. In this, what happens? The patient is safe and the dentist is also safe. And second thing that we use in Clove Dental is this fumigation machine, which is on once after the operatory procedure is done. We use this and we use it for the complete day, almost for the complete day it is in use. This is the way it the operatory gets fumigated. पहले मैं इस चेयर पे बैठने के लिए बहुत ज्यादा डरता था, लेकिन क्या आपने पेनलेस डेंटिस्ट्री के बारे में सुना है? It is a painless treatment option for you, just like laser hair removal. उसी की तरह मॅम, पेनलेस डेंटिस्ट्री क्या है? कसं आहे पेनलेस डेंटिस्ट्री, म्हणजे आपल्याकडे आता काय लेझर सुरू झाले आहेत। लेझर एक फार चांगला आविष्कार आहे डेंटिस्ट्रीमध्ये। म्हणजे त्यात कसं असतं की आपल्याला जर सामान्य लोकांना सांगायचं म्हटलं, म्हणजे त्यांना नीडलच्या प्रिकची भीती असते, त्यानंतर त्यांना ब्लड बघायची भीती असते, त्यानंतर त्यांना असं वाटतं की माझी जखम लवकर भरेल की नाही केल्यानंतर, म्हणजे आपलं हिलिंग कसं होणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण लेझर वापरल्याने अवॉइड करू शकतो। आणि हे आम्ही इथे क्लोव डेंटलमध्ये वापरतो आहे लेझर डेंटिस्ट्री।
सगळ्या ट्रीटमेंटसाठी यूज करतोय आम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाका म्हणजे सुचस सुद्धा लागणार नाहीत. तर हा ह्यानी काय होतं, ह्याला म्हणतात मिनिमल इन्वेझिव्ह प्रोसिजर. आपल्याला जी मिनिमल इन्वेझिव्ह प्रोसिजर करून आपण सगळे दातांची ट्रीटमेंट करू शकतो. मेडिकल ॲडव्हान्समेंट किती भारी आहे ना. मी उगाच घाबरत होतो, हो की नाही. खरं मॅम, अजून एक मुद्दा मला कळालाय की 80% डेंटल प्रॉब्लेम्स खूप उशिराने कळतात, कारण सुरुवातीला ते पेनच जाणवत नाही. बरोबर बरोबर, असं होतं. कारण काय होतं, बरेचदा लोक असं म्हणतात की मी आता दोनदा ब्रश करतो, माझ्या दातात काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. पण तसं नसतं. बरेचदा कीड लागलेली असते, डीके झालेला असतो, पण पेशंटला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत त्यात खूप अन्न अडकायला लागत नाही किंवा त्यांना पेन होत नाही. तर पेशंट त्याच वेळेला येतात जेव्हा ऑलरेडी पेशंट इज इन पेन आणि 80% दात आपला खराब झालेला असतो. मग त्यावेळेला आपल्याला रूट कॅनाल किंवा दात काढण्याशिवाय दुसरा काही उपाय राहत नाही. हे आपण अवॉइड करू शकतो जर पेशंट आमच्याकडे रुटीन चेकअपला आले तर. रुटीन चेकअपला काय होतं, आमच्याकडे इंट्राओरल कॅमेराज आहे. आम्ही प्रत्येक दाताचं स्ट्रक्चर त्यांना दाखवतो, कुठे कीड लागली आहे ते दाखवतो. आणि त्याच्यामुळे पेशंट्सलाही दिसतं की आता आम्हाला काय करायचं आहे आणि वाय वी वॉन्ट टू गो फॉर द फिलिंग. आपण जर थोडक्यात वाचू शकतो पेशंट, फिलिंग नंतर रूट कॅनाल, रूट कॅनाल नंतर एक्स्ट्रॅक्शन, तर आपण फिलिंगवर तो दात वाचवू शकतो. सो प्रॉब्लेम एवढंच आहे तेव्हाच त्याला आपण सॉल्व्ह करायला हवं ना, की त्याची वाट बघायला पाहिजे की अरे मोठा होतात मग बघू. आणि दात ही एक अशी वस्तू आहे की अगर दात ही निरंगी तर आप खाएंगे क्या. रेग्युलर डेंटल चेकअप करायला हवा. आणि आय एम शुअर की क्लोव्ह डेंटल मध्ये काही असे प्लॅन्स असतील जे लोकांना कमी खर्चात पडतील आणि ट्रीटमेंट पण. बिलकुल बिलकुल, खूप फायदा घेण्यासारखा प्लॅन आहे. ॲन्युअल डेंटल प्लॅन आहे क्लोव्हकडे. त्यात काय होतं की पेशंट्स रेग्युलर चेकअपला आपल्याकडे येऊ शकतात, वर्षभर ते येऊ शकतात चेकअपला. त्यात काय होईल, आपल्याला परत हे जे मी आता बोलले की ते सगळे जे पुढचे कॉन्सिक्वेन्सेस आहे ते अवॉइड करू शकतील. सो धिस इज 100% गोइंग टू हेल्प देम. दात का कोई भी प्रॉब्लम हो आपको तभी पता चल चुका है कहाँ आना है, क्लोव्ह डेंटल. तो अभी आपको पता चल चुका है किसी भी प्रकार के डेंटल प्रॉब्लम्स के लिए आपको कहाँ आना है, क्लोव्ह डेंटल. और साथ ही साथ मैं अगर यहाँ पर हूँ तो मैं आपके लिए टिप्स जरूर लूंगा, ये सबको पता है. जी हाँ, आपके दांत मजबूत रहे इसलिए कुछ टिप्स हैं, वो आपको तुरंत बता देता हूँ. दिन में 2 बार आप ब्रश किया कीजिए, फ्लॉस का इस्तेमाल कीजिए, गागल कीजिएगा और खाना खाने के बाद पानी पीना ना भूलिएगा. और साथ ही साथ क्लोव्ह डेंटल का एनुअल मेंबरशिप प्लान लेकर रूटीन चेकअप के लिए आना ना भूलिएगा.